जय मल्लानी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। आज धुळे येथील आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना शिष्टमंडळाने भेट घेऊन आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठीचे निवेदन देण्यात आलं व त्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा देखील करण्यात आली। यावर आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की येत्या अधिवेशन काळात आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांबाबत आवाज उठवणार आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटून मंत्रालयात माझ्या प्रमुख अध्यक्षतेखाली मी स्वतः शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहे, तसेच राज्यातील काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार एकत्र बोलून आशा व गटप्रवर्तक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आमदार कुणाल पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले। शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य संघटनेचे उपाध्यक्ष युवराज भैसाने यांनी केले। धुळे तालुक्यातील 14 प्राथमिक आरोग्य केंद्रातील गटप्रवर्तक व आशा कर्मचारी यावेळी उपस्थित होते। शैलेंद्र चौधरी, जय मल्ला न्यूज, नंदुरबार। Oh.